सध्या समाजामध्ये सासू सुनेचे वाद विकोपाला गेल्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो मात्र सासूचा मृत्यू झाल्याचे समजताच अवघ्या अर्ध्या तासात सुनेने देखील अखेरचा श्वास घेतला आणि सासू व वसून दोघे मिळून मृत्यूनंतरच्या प्रवासाला लागल्या सासू सुनेचं सा प्रेम पाहून अनेक जणांनी हळहळ व्यक्त केली आहे राहुरी शहरातील आझाद चौक परिसरात एक शेजूर कुटुंब राहावयास आहे त्या कुटुंबातील सासू मालनबाई पांडुरंग शेजूर यांना दिनांक सात जुलै रोजी पहाटेच्या दरम्यान अचानक त्रास होऊ लागला घरातील नातेवाईकांनी त्यांना शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र पहाटे एक वाजे दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्या मयत झाल्या काही वेळातच सून मीराबाई भाऊसाहेब शेजूर वयवर्ष पंचावन्न यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना देखील त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले सासू मयत झाल्याच्या समजताच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि पहाटे दीड वाजे दरम्यान म्हणजे सासू मयत झाल्याच्या अवघ्या अर्ध्या तासाने सुनाने अखेरचा श्वास घेतला सुनाने अखेरचा श्वासापर्यंत सासूची साथ सोडली नाही मृत्यूनंतरच्या प्रवासाला देखील दोघी बरोबरच राहिल्या मृत्यूनंतर सासू मालनबाई व सून मीराबाई या दोघींची अंत्ययात्रा एकामागे एक त्यांच्या घरापासून ते गणपती घाटपर्यंत नेण्यात ने आली अंत्यविधीसाठी सामाजिक राजकीय व व्यापारी मोठा जनसमुदाय उपस्थित होता मात्र आजच्या काळात सासू व सुनेचे असे प्रेम पाहून अनेक जणांनी हळहळ व्यक्त केले तसेच शेजूर कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या विजन प्लस न्यूज साठी मिनाश पडेकर राहुरी